भुवनेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीच्या पाडकामाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीणच्या अंतर्गत 7 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मनाई आदेश लागू करण्यात आलाय। श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अनधिकृत चिमणी पाडण्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका मोहोळ कामती मंद्रूप अक्कलकोट उत्तर अक्कलकोट दक्षिण वळसंग या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 13 जूनपासून अनिश्चित कालावधीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले। अप्पर जिल्हा दंडाधिकारी क्षमा पवार यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 कलम 144 अन्वये याबाबतचा मनाई आदेश निर्गमित केलाय। पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुढील मनाई आदेश जारी करण्यात आलेत। यामध्ये अत्यावश्यक कारण सेवा धार्मिक कारण वगळता 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमणं पेट्रोल पंपधारकांना बाटलीमध्ये सुटे डिझेल पेट्रोल विक्री करणं धरणे मोर्चे निदर्शनं अशी कोणत्याही प्रकारची आंदोलनं करणं ज्वालाग्रही पदार्थ विनाकारण बाळगणं या बाबींना मनाई करण्यात आली आहे। या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 प्रमाणे शिक्षेला पात्र होईल। अशा व्यक्तीविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करण्याचं सूचित केलंय। सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सर्वत्र शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राहावं तसंच समाजकंटक आणि गुंड प्रवृत्ती इसमांवर प्रतिबंधक कारवाई करणं सोयीचं जावं यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत दिनांक 22 जूनच्या रात्री पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) चे आदेश लागू करण्यात आलेत। अप्पर जिल्हा दंडाधिकारी क्षमा पवार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37(1) अ ते फ अन्वये याबाबतचा मनाई आदेश निर्गमित केलाय। या मनाई आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत पुढील प्रमाणे जर कोणी वर्तन केल्यास 22 जूनच्या रात्रीपर्यंत मनाई करण्यात आलेली आहे। यासोबतच शस्त्रे सोटे तलवारी भाले दंडे सुरे काठी किंवा झेंडा लावलेली काठी किंवा शरीराला इजा करण्याकरिता वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणं आणणं दगड अगर तत्सम वस्तू शस्त्र हाताळणं अगर त्याचा फेकून मारण्यासाठी उपयोग करणं कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणं दगड किंवा इतर क्षेपणास्त्र किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकायची उपकरणं साधनं जवळ बाळगणं जमा करणं तयार करणं व्यक्ती अगर त्यांची प्रेतयात्रा प्रतिमा यांचं प्रदर्शन करणं सार्वजनिक घोषणा करणं असभ्य हावभाव करणं ग्राम्य भाषा वापरणं सभ्यता अगर नीतीविरुद्ध निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील त्यामुळे त्यांच्यात भांडणं बखेडे निर्माण होऊन शांततेला बाधा होईल अशी सोंग अगर चिन्ह कोणताही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार किंवा प्रचार करणं असं वर्तन सुद्धा करण्यास मनाई करण्यात आली आहे। या हुकुमाचे खंड अ ते फ ज्या सरकारी नोकरदारांना त्यांची कर्तव्य अधिकार बजावताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात किंवा ज्या व्यक्तींना जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीला लागू पडणार नाहीत। हा आदेश अत्यावश्यक सेवा सरकारी कामकाज बजावणाऱ्या यंत्रणांना लागू होणार नाहीये। तसेच ज्या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी पूर्व परवानगी दिलेली आहे अशा यात्रास्थळे आणि तत्सम प्रकरणांपुरते लागू होणार नाहीत।